Dear student, in the last lecture, we have seen the propagation of light. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं संक्रमण कशा पद्धतीने होतं हे त्या ठिकाणी पाहिलं. याच्यासाठी दोन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या दोन ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपण करून पाहिल्यात की असणारे जे काही तिन्ही असणारे जे काही पुठ्ठे जे आहेत तर ते पुठ्ठे जर सरळ एका रेषामध्ये त्या ठिकाणी ठेवले त्यांचे असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ते छिद्र जर त्या ठिकाणी एकाच सरळ रेषेमध्ये असतील तर मेणबत्तीचा असणारा जो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुठ्ठा एखादा पुठ्ठा जर आपण त्या ठिकाणी थोडासा जरी त्या ठिकाणी सरकवला तर मेणबत्तीचा प्रकाश आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर सरळ आणि सहज वाकेल अशा प्रकारची एक नळी त्या ठिकाणी घेतली आणि स्टँडवर ठेवलेली जी काही मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती आपण तिच्याकडे जर त्या ठिकाणी सरळ नळीमधून जर पाहिलं तर मेणबत्तीची ज्योत आपल्याला दिसते. परंतु नळी वाकून जर त्या ठिकाणी मेणबत्तीकडे जर आपण जर पाहिलं तर त्या मेणबत्तीची ज्योत आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि याच्यावरून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की लाईट ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन. म्हणजे प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं सरळ त्या ठिकाणी प्रसारण जे आहे तर ते मार्गक्रमण त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज लिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट. त्यालाच आपण त्या ठिकाणी प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं रेषीय संक्रमण त्या ठिकाणी म्हणतो. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर पुढे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं परावर्तन. आता पहिला क्वेश्चन आहे की व्हाय डू वी सी अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, पदार्थ. आपल्याला वस्तू कशी दिसते, आता कशी दिसते म्हणजे कशामुळे दिसते. पाहता काय सांगितलेलं आहे, द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट फ्रॉम ए सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पाहता काय सांगितलेलं की प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरण काय होताना दिसतात, वस्तूच्या पृष्ठभागापासून काय होताना दिसतात, आर थ्रोन बॅक म्हणजे परत त्या ठिकाणी फिरतात. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, प्रकाशाचं परावर्तन त्या ठिकाणी म्हटलेले. उदाहरण, या ठिकाणी आपल्याला सोर्स ऑफ लाईट त्या ठिकाणी दाखवले, प्रकाशाचा स्रोत त्या ठिकाणी दाखवलेले, वस्तू त्या ठिकाणी दाखवली. मग आता हा जो काही प्रकाशाचा असणारा जो काही स्रोत जो आहे तर त्या स्रोतापासून दिसणारे जे काही प्रकाशकिरण जे आहे तर ते प्रकाशकिरण काय होतात, वस्तूवर त्या ठिकाणी पडतात. आणि ह्या वस्तूवर पडल्यानंतर ही प्रकाशकिरणं काय होताना दिसतात, वस्तूच्या पृष्ठभागापासून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी फिरताना दिसतात, आपल्या डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी येताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसते, ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तेच आपल्याला पुढे सांगितले पहा की वी सी द ऑब्जेक्ट्स व्हेन द रिफ्लेक्टेड रेज रीच आवर आईज. आणि अशा प्रकारची ही जी काही परावर्तित किरणं जी आहेत तर ती परावर्तित किरणं आपल्या डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी पोचताना दिसतात. आणि याच्यामुळं ती असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढे पाहता, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. पाहता काय सांगितलेले की स्टार्स आर ल्युमिनियस. ल्युमिनियस म्हणजे स्वयंप्रकाशी. स्टार कसे सांगितले तर आपल्याला स्वयंप्रकाश. जे त्या ठिकाणी तारे जे आहेत तर ते तारे त्या ठिकाणी कसे सांगितले, ड्युमिनियस स्वयंप्रकाश. त्याच्यानंतर पुढे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. त्याच्यानंतर सॅटेलाइट्स, ज्याला आपण त्या ठिकाणी उपग्रह. काय म्हटलेले, प्लॅनेट्स सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. नॉन ल्युमिनियस म्हणजे परप्रकाश आहे, ते स्वतःचा प्रकाश त्या ठिकाणी देऊ शकत नाही, त्याला म्हटलेलं आहे नॉन ल्युमिनियस. सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस. काय सांगितलेले पुढं की सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. अँड दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. आणि याच्यामुळं काय होताना दिसतो, चंद्र जो आहे तर तो चंद्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि वी कॉल धीस लाईट मून लाईट. आणि हा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशालाच आपण काय म्हणताना दिसतो, चंद्रप्रकाश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. म्हणजे चंद्र जो आहे तर तो चंद्र त्या ठिकाणी ल्युमिनियस नाही तर कसा असायला पाहिजे, नॉन ल्युमिनियस त्या ठिकाणी.
त्याच्यानंतर पुढे कॅन यू टेल, सांगा पाहू, पाहता काय प्रश्न आहेत तर ते पहा, की इन विच ऑब्जेक्ट डू वी सी रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन, पाहता काय सांगेल की कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबिंब दिसते किंवा परावर्तन त्या ठिकाणी दिसते, पाहता काय सांगताय, की वी आर एबल टू सी रिफ्लेक्शन इन मिरर, या ठिकाणी आपल्याला आरसा जो आहे तर तो आरसा त्या ठिकाणी दाखवला, आणि म्हणून आरसा जो आहे तर त्या आरशामध्ये आपल्याला परावर्तन किंवा प्रतिबिंब जे आहेत, प्रतिबिंब म्हणजे काय, स्वतःचीच आकृती त्या पदार्थामध्ये त्या ठिकाणी दिसते त्याला म्हणतो आपण प्रतिबिंब, तर आरशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबिंब जे आहे तर ते प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसतील. त्याच्यानंतर विंडो ग्लास पॅन, म्हणजे खिडकीची असणारे जे काही काच जे आहे तर त्या काचेमध्ये आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर पुढे आल्सो इन ए शायनी ग्लोसी ऑब्जेक्ट, त्याचबरोबर चकाकणारे जे काही पदार्थ जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी भांडी आपल्याला दाखवलेली, ती भांडी जर त्या ठिकाणी चकाकणारी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं असणारं जे काही प्रतिबिंब जे आहे तर ते प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसताना दिसतं. पुढे सेकंड क्वेश्चन पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन, व्हॉट कॉजेस द डिफरन्स, म्हणजे प्रतिबिंब दिसताना काय फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि कशामुळं, आता काय सांगता येईल, की व्हेन लाईट रेज आर थ्रोन बॅक फ्रॉम अन ऑब्जेक्ट वी गेट ए रिफ्लेक्शन, ज्यावेळेला प्रकाशाचे असणारे जे काही प्रकाशकिरण जे आहे तर ते प्रकाशकिरण तो असणारे जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूपासून ज्या वेळेला त्या ठिकाणी माघारी फिरतात तर त्यावेळेलाच आपण त्या ठिकाणी परावर्तन किंवा प्रतिबिंब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द रिफ्लेक्शन शोज रिव्हर्स कॅरेक्टर्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट्स, आणि जे काही परावर्तन जे आहे तर ते परावर्तन काय करतं दिसतं, आपल्याला ते असणारे जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूचं त्या ठिकाणी रिव्हर्स कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दाखवताना दिसतं. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट रेज फॉलिंग ऑन द सर्फेस कॉजेस दिस डिफरन्स, आता याचा फरक का त्या ठिकाणी जाणवतो किंवा हे त्या ठिकाणी प्रतिबिंब कशामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाणवताना दिसतंय, तर काय सांगितलं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट रेज फॉलिंग ऑन द सर्फेस, म्हणजे प्रकाशाचं जे काही होणारं जे काही परावर्तन जे आहे तर ते परावर्तन त्या ठिकाणी पृष्ठभाग जे आहे तर त्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी पडताना दिसतं आणि याच्यामुळं आपल्याला प्रतिबिंब जे आहे तर ते प्रतिबिंब दिसताना त्या ठिकाणी अशा प्रकारचा फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी जाणवताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा, की लेट अस सी हाऊ लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द थ्री सर्फेस शोन अलॉन्ग साईड, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन पृष्ठभाग त्या ठिकाणी दाखवले आणि या तीन पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन कसं त्या ठिकाणी होतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सांगितले. पाहता, व्हेन यू सी फेस इन ए मिरर द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द फिरर मिरर अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक अगेन. पाहता की सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की असणारा जो काय आरसा जो आहे, या ठिकाणी आरसा जो आहे तर तो आरसा आपल्याला त्या ठिकाणी दाखवला, तर ज्या वेळेला आपण आपला स्वतःचा चेहरा जो आहे तर तो स्वतःचा चेहरा त्या ठिकाणी आरशामध्ये पाहतो तेव्हा काय होतं नसते, आपल्या चेहऱ्याचा असणारा काय चेहऱ्यावरून परावर्तित झालेला जो काही प्रकाश जो आहे तो प्रकाश काय होता नसतो आरशावर त्या ठिकाणी पडतो, पुन्हा तो पुन्हा काय होता नसतो आरशापासून पुन्हा त्या ठिकाणी परावर्तित होतो आणि परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी जातो आणि याच्यामुळं आपल्याला आपली स्वतःची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा काय होता नसते आरशामध्ये त्या ठिकाणी दिसते आणि तेच आपल्याला म्हटलेलं आहे की दॅट इज व्हाय यू सी द इमेज इन द मिरर. पुन्हा एकदा ऐका की काची आपल्याला जेव्हा आपण आपला असणारा जो काही चेहरा जो आहे तर तो चेहरा आरशामध्ये पाहतो तेव्हा आपला असणारा जो काही चेहरा जो आहे तर त्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला प्रकाश आरशावर पडतो तो पुन्हा आरशावरून काय होता नसतो परावर्तित झाल्यानं आपल्याला आपली असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी आरसा जो आहे तर त्या आरशामध्ये त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पुढे पाहत की डू यू सी युअर इमेज इन ए ग्लास प्लॅन, पाहता काचेचंच आवधान तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असतं किंवा या ठिकाणी गाडीची काच आपल्याला या ठिकाणी दाखवलेली,
तर काचेच्या तावदानामध्ये तुमची प्रतिमा त्या ठिकाणी दिसते का? पाहता काय म्हटलेले, व्हेन यू सी, डू यू सी युअर इमेज इन ए ग्लास प्लॅन, डू यू यू डू ऑल्दो इट इज समवॉट फेंट. तर आपल्या असं लक्षात येतं नसते की काचेच्या तावदानामध्ये जर या ठिकाणी गाडीची काच त्या ठिकाणी दाखवलेली, त्या गाडीच्या काचेच्या काचेमध्ये आपली असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा दिसते का ती पाहायचे. आणि ही जर पाहिल्यानंतर तुमची असं लक्षात येतं नसतं की ही जी असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा कशी दिसते, समवॉट फेंट, फेंट म्हणजे अंधुक अशा प्रकारची त्या ठिकाणी दिसते. नो इमेज विल बी सीन ॲट ऑल ऑन ए वुडन सरफेस. पुढे आपल्याला सांगितलं की लाकडाचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या लाकडाच्या पृष्ठभागावर तर प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा आपल्याला त्या ठिकाणी मिळतच नाही. त्याच्यानंतर पुढे आता पुढे काय सांगितली, यू मे हॅव सीन युअर इमेज फॉर्मड इन द सरफेसेस सच ॲज ए न्यू स्टील डिश, द ग्लोसी ग्रॅनाइट क्लॅडिंग ऑफ ए वॉल अँड स्टील वॉटर इन ए लेक. पाहता काय काय सांगितले की न्यू स्टील डिश म्हणजे नवीन अशा प्रकारचं ताट. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले द ग्लोसी ग्रॅनाइट क्लॅडिंग ऑफ ए वॉल, की ग्रॅनाइट लावलेली जी काही गुळगुळीत अशा प्रकारची भिंत तुम्ही त्या ठिकाणी पाहिली की ज्याच्यावर त्या भिंतीवर त्या ठिकाणी ग्रॅनाइटची फरशी त्या ठिकाणी लावलेली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले स्टील वॉटर इन ए लेक, तलावामधलं स्वच्छ आणि स्थिर अशा प्रकारचं पाणी, याच्यामध्ये काय होतं नसते आपल्याला प्रतिबिंब जे आहे तर ते प्रतिबिंब त्या ठिकाणी तयार झालेलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. पुढे मेक ए लिस्ट ऑफ अदर सिमिलर सरफेस, यासारखे इतर कोणकोणते पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा त्या ठिकाणी तयार होतात, तर त्याची असणारी काही यादी जी आहे तर ती यादी आपल्याला त्या ठिकाणी तयार करायला सांगितली. कम्पेअर द इमेज सीन इन देम, आणि त्याच्यामध्ये दिसणाऱ्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमांची तुलना त्या ठिकाणी करायची. मेक ए गेस अबाउट द प्रॉपर्टी ऑफ द सरफेस ड्यू टू व्हिच अँड इमेज इज फॉर्म्ड, पृष्ठभागाच्या कोणत्या गुणधर्मामुळे प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा त्या ठिकाणी तयार होतात, याच्याविषयीचा तुमचा असणारा जो काही गेस, गेस म्हणजे काय तर असणारा जो काही अंदाज जो आहे तर तो अंदाज त्या ठिकाणी बांधा. डिस्कस धीस विथ युअर टीचर अँड पॅरेंट, आणि त्या संदर्भात तुमच्या शिक्षकांशी आणि पालकांशी काय करायची चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करायची. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.